Good morning, everyone. D.Y. Patil Agriculture and Technical University च्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या ओरिएंटेशन समारंभासाठी इथं उपस्थित माझे चिरंजीव आमदार ऋतुराज पाटील, तसेच श्री अजितराव पाटील बेनाडीकर, या नवीन D.Y. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर के प्रतापन सर, D.Y. पाटील डीम युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर राकेश कुमार मुदगल सर, तसेच D.Y. पाटील ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉक्टर गुप्ता सर, ह्याच युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार डॉक्टर खोत सर, इथं उपस्थित संस्थेचे सर्व प्रिन्सिपल्स, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी, पालकवर्ग आणि बंधू आणि भगिनींना, आज मला अतिशय आनंद होत आहे की आज हा पहिला ओरिएंटेशन प्रोग्रॅम आपणा सर्वांच्या समोर होत आहे. D.Y. पाटील ग्रुपची स्थापना 1984 साली माझे वडील डॉक्टर D.Y. पाटील साहेबांनी सुरुवात केली. बघता बघता 37 वर्षाच्या कालावधीमध्ये 172 कॉलेजेस, 7 युनिव्हर्सिटीज आज महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू शकलो. जवळजवळ 76,000 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. 12,000 टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आज सर्व संस्थेमध्ये काम करत आहे. मी सहज मागच्या वेळी कार्यक्रमाच्या निमित्तानं माहिती घेत होतो की किती विद्यार्थी आपल्या या संस्थेमधून पासआउट झाले आहेत. जवळजवळ मला सांगायला आनंद होतो की D.Y. पाटील साहेबांच्या आणि आईंच्या आशीर्वादाने 3,25,000 विद्यार्थी आज या संस्थेमधून पासआउट होऊन गेलेले आहेत. मला आठवतं 1984, मला थोडंफार तसंध्येच्या शेतीबद्दलच मला आपल्याला माहिती द्यायची आहे, कारण ही युनिव्हर्सिटी D.Y. पाटील ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सुरुवात आपण तळसंदे गावामध्ये सुरुवात केलेली आहे. कारण 1989 साली मला शेतीची अतिशय आवड होती, मला शेती कुठंतरी विकत घ्यायची होती. ह्या दृष्टीनं मी वडिलांना विचारलं होतं की वयाच्या 20व्या वर्षीच की मला शेती विकत घ्यायची आहे, मी घेऊ का. मला दहाने सांगितलं कुठेही घे, तुला शेती जिथं आवडेल तिथं तू शेती खरेदी कर. मला सांगायला मुलांना आज सांगायची फार इच्छा आहे की मी वयाच्या 20 ते 21व्या वर्षीच ही तळसंद्यामध्ये 148 मालकांना एकत्र करून ही 205 एकर शेती मी त्यावेळी खरेदी केली. जवळजवळ 2-1 वर्ष मी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जात होतो, त्यांना भेटत होतो, त्यांना भेटून तयार करत होतो आणि ती शेती परचेस करत होतो. कारण एवढ्या सगळ्यांना एकत्र करून शेती खरेदी करणं आणि एका ठिकाणी घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु त्यावेळी मी सगळ्यांना माझी सवय होती, त्यांना जाऊन भेटायचं, त्या खेडेगावात जाऊन त्यांच्याशी 1-1.5 वर्ष मी वेळ काढला. कारण त्या काळी मला मग तसं काही कॉलेज शिकत असल्यामुळे मला बाकीचं काही काम नव्हतं, त्यावेळी शेतीची मी एवढं डेव्हलपमेंट करण्याचं मी त्यावेळी ठरवलं. परंतु कधीच विचार केला नव्हता की तिथं आज एवढे कॉलेजेस होतील किंवा आपण तिथं युनिव्हर्सिटीसुद्धा सुरुवात करू शकतो आहे. ऋतुराज, मी सांगू इच्छितो की डेव्हलप करत असताना ते टोटली फोंडामाळ होता, जिथं 1 इंच पण माती नव्हती किंवा पाण्याची सोय नव्हती. मग अशी घेत असताना मला कित्येक लोकांनी म्हटले काही तर उगवत नाही, काय नाही, काही उपयोग होणार नाही या शेतीचा. परंतु मी कष्टानं ती शेती डेव्हलप करत गेलो. जो 4,500 नारळाची झाडं तिथं प्लांट केली, नंतर पेरूची बाग असेल, चिक्कूची बाग असेल, आंबा असेल, हळूहळू सगळं प्लांटेशन करत 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 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये डेव्हलपमेंट करत आलो. मी अगदी ट्रॅक्टरवरती आम्ही टाकी ठेवून किंवा बैलगाडीमध्ये पाण्याची टाकी ठेवून देखील झाडाशी पाणी घालत होतो. अशा तऱ्हेनं ती चांगली शेती डेव्हलप झाली. काही वर्षांनी विचार आला की ते एखादं ॲग्रिकल्चर कॉलेजची आपण सुरुवात करूया का, कारण त्या एरियामध्ये जाणं देखील तेवढी त्यावेळी सोय नव्हती. परंतु मला आठवतं सुहास पाटील असतील किंवा शेलार्स असतील, ही टीम आमची अतिशय मला 19 वर्षापूर्वी चांगली भेटलीत की त्यांनी ॲग्रिकल्चर कॉलेजची आम्ही तिथं सुरुवात केली. जवळजवळ पहिल्या बॅचला फक्त 49च विद्यार्थी त्या माळरानावरती शिकायला आले होते. त्याच आनंद आज होतोय की जवळ 4,500 विद्यार्थी आज त्या कॅम्पसमध्ये शिक्षण घेत आहेत. आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो, ज्यावेळी D.Y. पाटील ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी करायचं माझी मनामध्ये इच्छा झाली की आपण एखादी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सुरुवात केली होती करावी, परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र परिस्थितीमध्ये 4 गव्हर्नमेंटच्याच युनिव्हर्सिटी होत्या, दापोली असेल किंवा राहुरी कृषी विद्यापीठ असेल, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी द्यायची गव्हर्नमेंटची तयारी नव्हती.
परंतु मला पवार साहेब असतील किंवा माझे छोटे बंधू बंटी पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांना मी सांगितलं की आपल्याला एखादी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची सुरुवात करूया आणि काही करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही आहात, आपण ही सुरुवात केली पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी पहिली महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर फील्डमध्ये परवानगी मिळालेली आहे आपल्याला. करत असताना भरपूर त्रास झाला, ही युनिव्हर्सिटी द्यायची नाही, हे गेले 40-50 वर्ष ॲग्रिकल्चरची युनिव्हर्सिटी प्रायव्हेटमध्ये द्यायचं नाही हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डिसिजन होता. परंतु आम्ही अतिशय मागं लागून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटून ही दिली पाहिजे युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेटमध्ये आम्ही करू शकतो आहे हे त्यांना पटवून दिल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाने ती मान्यता दिली आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर गुप्ता सरांनी प्रयत्न केला. त्यांची टीम इतकी चांगली कामाला लागली आणि 3-4 महिन्यामध्येच आपण ही युनिव्हर्सिटीची मान्यता घेऊन मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन आपण ही सुरुवात केली. एवढंच ही युनिव्हर्सिटी नक्की मला गॅरंटी आहे पुढच्या गेल्या ज्या पद्धतीनं DY पाटील मेडिकल कॉलेज असेल किंवा बाकीच्या युनिव्हर्सिटी आमच्या नॅक ॲक्रिडिटेशन ए ग्रेड झालेल्या आहेत त्याच पद्धतीने मी गुप्ता सर किंवा के प्रतापन सर यांना फुल हँड या कामासाठी मी कायमच देत आलेलो आहे. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नक्कीच युनिव्हर्सिटी नॅक ए ग्रेड आणि ICAR मान्यता घेईल एवढी मी आपल्या सर्वांना ह्यांच्या वतीनं खात्री देतो. आज आमची पहिलीच बॅचची सुरुवात आहे कारण मला 400 विद्यार्थ्यांचं आमचं टार्गेट होतं. ह्या वर्षी आपण 400 विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटी कमीत कमी घेऊ आणि 100% PhD स्टाफ घ्यायचा. मी त्यांना सांगितलं होतं 100% आपण सिलेक्शन जे करायचं आहे ते PhD स्टाफचंच आपण सिलेक्शन ह्या युनिव्हर्सिटीमध्ये करत कंटिन्यू करत राहूया. अशा तऱ्हेनं आज मुरलीजी आज VIT कॉलेजमधून मुरली मनोहरजी आज VIT कॉलेज अतिशय माझी पहिल्यांदाच आज त्यांची भेट झाली. आम्ही ऑनलाईनच त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता कारण वेल्लूरला ते 25-30 वर्ष आज काम करत होते. त्यांनी देखील तिथून नोकरी सोडून आज आपल्याकडं जॉईन होत आहेत. असे सगळाच स्टाफ जो आता जे PhD होल्डर्स आम्ही 11 सिलेक्ट केलेले आहेत हे सर्वजण प्रत्येक कॉलेजेसमध्ये इतक्या अनुभवाची लोकं आपल्याला मिळाल्यामुळंच नक्कीच मला खात्री आहे की युनिव्हर्सिटी गेल्या 3-4 वर्षामध्ये 100% चांगली नावारोपाला नक्की येईल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यांना जे जे काय लागेल सहकार्य जे काय लागेल इन्फ्रास्ट्रक्चर टाईप नक्कीच आपण ह्या पुढच्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तळसंदमध्ये नक्की करेन कारण तळसंद हे अक्षरशः म्हणजे माझा हार्ट आहे त्यामुळे मला हे चांगल्या पद्धतीनं तिथं मी नक्कीच जी ज्या ज्या गोष्टीत मदत लागेल ते मी असेल ऋतुराज असेल माझे छोटे बंधू बंटी पाटील असतील आम्ही नक्कीच सहकार्य ह्या युनिव्हर्सिटीसाठी असेल कॉलेजसाठी नक्कीच आपण इथून पुढे करत राहूया. एवढंच मी जास्त आपला काय वेळ घेत नाही परंतु युनिव्हर्सिटी होण्यासाठी सर्वांनीच चांगल्या पद्धतीनं मदत झालेलं आहे. एक्झिक्युटिव्ह गुप्ता सर्वांचं सारखंच सहकार्य नवीन नवीन डेव्हलपमेंटसाठी ते सगळ्यांनाच मार्गदर्शन करत असतात. विद्यार्थ्यांशी त्यांची अटॅचमेंट अतिशय चांगली आहे. जे जे काही अडचण असेल त्यावेळी आपण कधी आम्हाला भेटू शकता. ऋतुराज तर आता फुल टाईम जरी राजकारण असले तरी कॉलेजेस स्व तो बघत असतो आहे. अशा तर एवढंच मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि खरं सांग आणखी एक छोटीच गोष्ट आज ह्या युनिव्हर्सिटीमध्ये DY पाटील फर्स्ट ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे एक मी नावं असू इच्छितो कारण युनिव्हर्सिटी चालू झाल्यानंतर ॲडमिशन घेणंही महत्त्वाचं असतं. त्या नवीन युनिव्हर्सिटी असल्यामुळं तसं काळजी करण्याची गरज नव्हती कारण एवढा 37 वर्षाचा एज्युकेशनचा एक्सपिरियन्स असल्यामुळं. परंतु प्रत्येक विद्यार्थी जो फर्स्ट ॲडमिशन आमच्या कॉलेजला युनिव्हर्सिटीला घेतलं मी त्यांचं नाव होतं BTECमध्ये मनोहर राजू आणि ओमकार मनोहर यांनी आपल्या इथं ॲडमिशन घेतलेलं आहे. ते मार्क्स पण आहेत नाही तर नाही तुम्ही ती लिस्ट कुठं पाहिले percentage बरं कोर्स वाईज मी 2 मिनिटं नावं जरा वाचून दाखवतो इथं 1 मिनटं. आज ह्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम ॲडमिशन घेतले ओमकार मनोहर ओमकार मोरे MTECमध्ये घेतलेलं आहे राजवर्धन तोडकर आदित्य राठोड नंतर कॉम्प्युटर MCAमध्ये गणेश जतकर BTECमध्ये घेतले प्रतीक खोत MTECमध्ये घेतले प्रतीक जाधव ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये BTECमध्ये घेतले राजवर्धन संगपाळ MTECमध्ये घेतले वैष्णवी पवार बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह MBAमध्ये नाव गौतमी जोशी
तसे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह MBA अपूर्व मालवे या विद्यार्थ्यांनी प्रथम 10 च्या 10 विद्यार्थ्यांनी आज प्रथम ॲडमिशन या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेलं होतं. त्याच पद्धतीनं कोर्स वाईज टॉप मेरिट लिस्टमध्ये जे स्टुडंट्स आहेत मी आज त्यांचं पर्सेंटेज देखील बघितलं. BTECमध्ये स्वस्तिक भोसले 94% मार्क HSCमध्ये पडलेले आहेत. MTECसाठी ज्यांनी ॲडमिशन घेतलं अभिजित पाटील त्यांना सुद्धा 89% मार्क आहेत. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स BCAमध्ये संकेत कुरणे हा विद्यार्थी 87% आहे. MCAमध्ये घेतले अवधूत केसरकर. तसंच BTEC ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये स्वस्तिक पाटील. MTECमध्ये कोमल निकम. BTEC फूड टेक्नॉलॉजीमध्ये जयदीप भूमकर 90%. सगळे 90%च्या वरचीच मुलं आहेत. MTECमध्ये निरंजन पाटील आणि BBAमध्ये लिंजा गनवानी 91%. नंतर MBAमध्ये सिद्धी कराडे यांनी सर्व विद्यार्थी हे मेरिटची मुलं 10 च्या 10 मेरिटची मुलं आहेत. म्हणजे सगळी मुलं जी आपण आता ॲडमिशन्स घेत आहेत 90%च्या वरती आलेले आहेत. आणि जी पहिले मी वाचले 10 विद्यार्थी हे प्रथम ॲडमिशन घेतले बघा मेरिटमध्ये नसतील परंतु त्यांनी प्रथम ॲडमिशन घेतले. या 20 च्या 20 विद्यार्थ्यांना आज DY पाटील ग्रुपच्या वतीनं आजच या युनिव्हर्सिटीसाठी माझ्या डोक्यात सकाळी मगाशी आल्या येता येता येत होतं की ऋतुराजला मी बोललो आपण आईंच्या नावानं शांतादेवी D पाटील मिरिट स्कॉलरशिप स्कीमची सुरुवात करूया. आणि हे जे 20 च्या 20 विद्यार्थी म्हणजे 10 विद्यार्थी मिरिटमध्ये नसतील परंतु ह्या संस्थेमध्ये पहिल्या दिवशी येऊन पहिलं ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी असतील आणि नंतरचे 10 विद्यार्थी ह्यांना 100% मी फ्री स्कॉलरशिप जाहीर करतो आहे. 100% फ्री स्कॉलरशिप 4 वर्षासाठी असेल. म्हणजे फक्त 1 वर्षासाठी फी माफ नसेल. ही जी स्कीम आईंच्या नावानं आपण आजच सुरुवात करतो आहे. ही स्कीम जी असेल ती पहिल्या वर्षाची फी नाही 4 वर्षाची पूर्ण 100% ह्या मुलांना फुल स्कॉलरशिप फी राहील. आणि ऋतुराज माझी इच्छा ही कंटिन्युएशन तुम्ही दरवर्षीच ठेवत आहात. मी आत्ता आपण सुरुवात आज केली पण दरवर्षीच ही मेरिटच्या मुलांसाठी स्कॉलरशिप आपण ह्या युनिव्हर्सिटीमार्फत चालू ठेवा एवढीच ह्या निमित्तानं मी बोलू इच्छितो. आणि नक्कीच ही युनिव्हर्सिटी नावारूपाला येईल कारण ही युनिव्हर्सिटी माझं हृदय असल्यामुळं ही युनिव्हर्सिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे ऑल इंडिया लेवलला नाव कसं होईल हे नक्कीच मी प्रयत्न करत राहीन. आज इस्रायलला देखील आमचे विद्यार्थी जात असतात. जवळजवळ 25-1 विद्यार्थी या देशातून इस्रायलला जातात किंवा नेदरलँडला देखील आम्ही टायअप करणार वेगवेगळ्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज आमचे टायअप आता जस्ट सुरुवात असल्यामुळे आम्हाला वाटतं इस्रायलला आपण गेले 2-3 वर्ष मुलं पाठवतो आहे. देशामधून 25 विद्यार्थी आज इस्रायलला शिकण्यासाठी जातात. त्यातील 10 विद्यार्थी आज आपल्या DY पाटील ॲग्रिकल्चर कॉलेजचे तिथं सिलेक्ट होतात. इस्रायल गव्हर्नमेंट त्यांचं खाण्याचा खर्च किंवा राहण्याचा खर्च आज तिथला देत असतो आहे. पण तो जाण्यायेण्याचा विमानाचा जो काय खर्च असेल ते आम्ही संस्था त्यांचं तिकीट काढून देत असते. ही देखील स्कीम आपण बाहेरच्या देशामध्ये जी कोण शिकायला जात असेल ही स्कीम देखील कंटिन्यू दरवर्षी 10-1 विद्यार्थ्यांना आपण पाठवतो आहे. जरी वाढली मुलं जर जात असतील ती देखील कंटिन्यू कायमच ठेवणार आहे. ज्या पद्धतीनं देशभर आपण वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरमध्ये एक्सपेरिमेंट होतात माझी इच्छा तिथं आहे तिथे आपण डेअरी टेक्नॉलॉजी कोर्सेस असतील पुढच्या वर्षापासून BS ॲग्रिकल्चर असेल MTECH ॲग्रिकल्चर असेल PhD असेल वेगवेगळे जे ॲग्रिकल्चरमधले कोर्सेस असतील आज हॉर्टिकल्चरचा कोर्स असेल डेअरी टेक्नॉलॉजी असेल आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट वेटरनरी कोर्स देण्याची देखील परवानगी घेतलेली आहे. माझं ह्या टीमला पूर्ण विनंती आहे की पुढच्या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला अतिशय सर्व ॲग्रिकल्चरमधले असतील टेक्निकलमधले असतील चांगल्या पद्धतीनं आपण त्या कॅम्पसमध्ये कोर्स करून 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 16,000 विद्यार्थी त्या कॅम्पसमध्ये झाले पाहिजेत. ज्या पद्धतीने बोलली म्हणून सांगितलं की वेल्लोरला 30,000 विद्यार्थी 27 वर्षामध्ये तिथं झालेले आहेत त्याच पद्धतीनं हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा कॅम्पस आपण नक्की करूया. जेवढं काय चांगलं तिथं करता येईल ते ऋतुराज पाटील आता जबाबदारी घेतलेली आहे ते नक्कीच त्या कॅम्पसचं चांगलं करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आपण
सर्वजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपला धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर फॉर युअर वंडरफुल स्पीच अँड जनरल.